नमस्कार महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे हे माझे गाव किरप्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरपेची मी विद्यार्थिनी अन्वी सुहास थोरात इयत्ता तिसरी मी आज तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे दगडधोंड्यांचा प्रदेश नव्हे महाराष्ट्र म्हणजे कड्या कपारांचा प्रदेश नव्हे तर महाराष्ट्र म्हणजे विरांची भूमी संतांची भूमी इथेच जन्मतात प्रत्यक्ष सिंहाचे छावे आणि इथेच जन्मते बाळासाठी कडा उतरणारी हिरकणी आणि इथेच जन्मतात परस्त्रीला माते समान मानणारे शोभा अशा या महाराष्ट्रात शुभांचा जन्म झाला अचानक आकाशात तारा चमकला तो सोन्याचा दिवस उजाडला एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईचे नाव जिजाऊ व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते आई जिजाऊ बाळ शिवबाला रामकृष्णांच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्कारात शिव घडत होते त्याचबरोबर ते तलवारबाजी आणि घोडेस्वारी देखील शिकत होते शिवरायांनी काही मावळ्यांना घेऊन रायगेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती पिढ्यांची गुलामी संपली आणि सुखी झाली प्रजा पिढ्यांची गुलामी संपली आणि सुखी झाली प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा शिवरायांनी अनेक जिंकले होते त्यामध्ये डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग होते जलदुर्ग बारा आहेत त्यातील मी सिंधुदुर्ग या जलदुर्गाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मालवण बंधारापासून पश्चिमेस सुमारे एक साठ किलोमीटर कुर्टे नावाच्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा येथील सिद्धीमुंबईचे इंग्रज आणि गोव्याच्या पोर्तुगीजांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग या किल्ल्याची उभारणी केली होती शिवरायांचे आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते महाद्वारातून आत आल्यावर शिवरायांचे एक भव्य मंदिर आहे हे मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात उभारले आहे दही साखर दूध गोड्या पाण्याची विहीर अशा काही वस्तू गडावरच आहेत लाटांमुळे गडाचे तट बुरुज असे काही भाग पडले आहेत असा हा किल्ला आजही डौलात उभा आहे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर बुद्धीच्या प्रमाणावर राज्य चालवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा माझ्या राजाला माझ्या मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा धन्यवाद